नागपुरातील कपिलनगर पोलीस ठाणे हद्दीतील एक 75 वर्षीय वृद्ध स्वतःच्याच घरी पत्नी व मुलांच्या अत्याचारामुळे छतावर भर उन्हात 2 महिन्यांपासून तडफडत होता. ही माहिती परिसरातील लोकांना दिली असता पोलिसांनी त्यांच्या घरी भेट देऊन मुलाला योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आणि जर परत असा त्रास त्यांना भोगावा लागला तर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील पोलिसांनी यावेळी दिलाय. 75 वर्षीय महादेवराव गुलाबे हे आपल्याच पत्नी व मुलांकडून होत असलेला त्रास सहन करीत होते. त्यांना छतावर भर उन्हात 2 महिन्यांपासून ठेवण्यात आले होते. तर ही निर्दयी घटना आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना सांगितली. माहिती मिळताच कालीनगरचे API पाटील यांनी सहकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या. रविवारी दुपारी 12:30 सुमारास 9 पोलिसांच्या पथकाने मयूरनगर मानस मंदिराजवळील प्लॉट क्रमांक 50 वर ठोठावले. जेव्हा त्यांनी वृद्धाला बघितले तेव्हा महादेवराव उभे राहण्याच्या स्थितीतही नव्हते. घराच्या छतावर पोहोचून रायघोडा पाटलांनी पाण्याची बाटली समोर ठेवतात महादेवरावांचे डोळे विस्फारले आणि त्यांनी बाटली घशातून पाणी पिले. चौकशीत महादेवराव यांनी सांगितले की कुटुंबीय आपली काळजी घेत नाहीत, पोटात अन्न मिळत नाही, पाणीही मिळत नाहीत. भुकेने व्याकुळ झालेल्या महादेवरावांचे शरीर अत्यंत अशक्त दिसत होते. पोलीस पथकाने कर्तव्य दक्षता दाखवत महादेवरावांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली. यासोबतच कुटुंबातील सदस्यांची योग्य ती काळजी घेण्याच्या सक्त सूचनाही यावेळी देण्यात आल्या. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट.